धुळे सुरत महामार्गावरील विसरवाडीपासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोंडाईवारी घाटात दरड कोसळल्याने महामार्गावरील दोघी बाजूने वाहनांची रांगा लागल्या असून जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेले मोठमोठे दगडे उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गेल्या 5 दिवसांपासून विसरवाडी व परिसरात रात्रंदिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. संततधार पावसामुळे परिसरातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. आज दुपारी महामार्गावरील कोंडाईबारी घाटात मोठी दरड कोसळल्याने रस्त्यावर मोठमोठे दगडे पडल्याने महामार्गावर दोघे बाजूने वाहनांची रांगा लागली. याबाबत कोंडाईबारी घाटाखाली असलेले महामार्ग वाहतूक पोलिसांना माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक काजी, पोलीस उपनिरीक्षक पाटील, हेड कॉन्स्टेबल गोरख चव्हाण, सुप्रू राठोड, ईश्वर ठाकरे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी वेळ न लावता जेसीबी मशीन मागून महामार्गावरील रस्त्यावर पडलेले दगडे रस्त्याच्या बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. परंतु गेल्या 4 तासापासून महामार्गावर वाहनांची कोंडी झाल्याचे दिसून आले. एकसारखा पाऊस पडत असल्याने दरडचे काम कासव गतीने चालत आहे, मात्र लहान मोठे वाहनातील प्रवासी हैराण झाले आहेत. कॅमेरामन प्रेमेंद्र पाटीलसह संजय वाणी, नवापूर लाईव्ह न्यूज.